So, in the yesterday's lecture, we have discussed about the thermal power plant advantages, disadvantages, and the factors responsible for selection of the site of thermal power plant. Now, today, we will discuss about the nuclear power plant. Now, why we are going for the nuclear power plant? Basically, what happened? We cannot rely on the single source of energy. ओके जसं प्रॉब्लेम्स काय आहेत की मी एका सोर्सवर डिपेंडंट झालो आणि त्या सोर्सला जर काही प्रॉब्लेम आला सो आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन माझं पूर्ण पॉवर सेक्टर जे पॉवर सिस्टीम आहे ती शटडाऊन होऊन जाईल सो त्याकरता मला आहे ना मिक्स ऑफ सोर्सेस ऑफ एनर्जी आय नीड टू यूज सो त्यामध्ये जे सोर्सेस आहेत त्यामध्ये आहे वॉटर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट आहे प्लस न्यूक्लिअर हे झाले आपले कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आता कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये कोल बेस्ड किंवा डिझेलचे पॉवर प्लांट आहे याला एक मेन प्रॉब्लेम्स आहे व्हॉट इज दॅट मेन प्रॉब्लेम द सोर्सेस ऑफ द कोल्स आर डिप्लेक्टिंग ॲट व्हेरी फास्ट रेट ओके सो व्हॉट आर द कोल माइन्स ऑल ओवर द वर्ल्ड वी आर एक्स्ट्रॅक्टिंग टू मच कोल्स फ्रॉम दिस कोल माइन्स अँड ओवर द न्यू ओवर द फ्यू डिकेट्स नेक्स्ट फ्यू डिकेट्स येत्या 50-60-70 वर्षामध्ये जे कोलचे रिझर्वायर्स आहेत ते ऑलमोस्ट डिप्लेक्ट झालेले असतील ज्याच्यामध्ये कोलच नसणार आहे येत्या 100 वर्षामध्ये तुमच्याकडे कोल डिझेल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याचा खूप तुटवडा जाणवणार आहे सो व्हॉट हॅपन वी नीड टू फाइंड आउट सम अदर सोर्सेस ऑफ एनर्जी ॲज फार ॲज द कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जीज आर कन्सर्न अँड वेन द सोर्सेस ऑफ दिस कोल आर गोइंग टू बी डिप्लेक्टेड डेफिनेटली देअर कॉस्ट इज गो ऑन इन्क्रीझिंग कारण काय होतं की मला कोल माइनमध्ये जेव्हा मी एक्स्ट्रॅक्ट करतो कोल माईन जेव्हा मी खोदत जाईल जसं जसं खालच्या लेवलला जाईल तसं माझं एक्स्ट्रॅक्शन कॉस्ट जी आहे कोल त्याच्यापासून प्रोड्यूस करण्याची कॉस्ट आहे ती वाढत जाणार आहे आणि त्यामुळे जी पॉवर जनरेटिंग कॉस्ट आहे जनरेशन पॉवर पर युनिट जनरेशन कॉस्ट इज गो ऑन इन्क्रीझिंग सो आय नीड टू फाइंड आउट सर्टन अदर सोर्स ऑफ एनर्जी ओके सो त्यामध्ये मग कन्व्हेन्शनलमध्ये एक कंटिन्युअस सप्लाय देणारा येतो आहे न्यूक्लिअर पॉवर मग न्यूक्लिअर पॉवर म्हणजे काय सो ऑल ऑफ यू आर स्टडीड केमिस्ट्री ऑर फिजिक्स इन फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी केलं असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये एक आपण कन्सेप्ट बघितलेला आहे ॲटम ओके सो ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतं अँड सराउंडिंग न्यूक्लियस देर आर सर्टन ऑर्बिट्स ओके फर्स्ट ऑर्बिट देन देर इज अ सेकंड ऑर्बिट लाईक दिस वन एज्युम दॅट दीज आर द सर्क्युलर वन ओके असे ऑर्बिट्स असतात आणि या ऑर्बिटमध्ये काय होतं की इन दिस ऑर्बिट द इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग ओके सो माय फर्स्ट ऑर्बिट कपॅसिटी इज 2 इलेक्ट्रॉन्स माय सेकंड ऑर्बिट कपॅसिटी इज 8 इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिट कपॅसिटी इज 18 इलेक्ट्रॉन्स अँड व्हॉट इज दिस न्यूक्लियस इनसाइड द न्यूक्लियस देर आर प्रोटॉन्स देर आर न्यूट्रॉन्स ओके प्रोटॉन्स एज वेल एज देर आर न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ओके अँड सराउंडिंग द न्यूक्लियस द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग ओके सो व्हॉट हॅपन वेन आय एम गोइंग टू जस्ट रिलीज दिस प्रोटॉन्स वेन आय एम गोइंग टू जस्ट बंबार्ड ओके और वेन आय एम गोइंग टू कंबाईन वन ॲटम विथ अनादर ॲटम सो वेन द कॉम्बिनेशन और टू ॲटम्स आर गोइंग टू बी कंबाईन विथ इच अदर ॲट दॅट टाईम दे विल फॉर्म अ न्यू ॲटम ओके एक हायड्रोजनचा ॲटम दुसऱ्या हायड्रोजनच्या ॲटमसोबत कंबाईन झाला तर ते दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून एक तिसरा ॲटम बनतो त्याला हेलियम म्हणतात ओके आणि त्याचं मास आणि वेट चेंज असतं सो वेन दे आर गोइंग टू कंबाईन सो ड्युरिंग दॅट प्रोसेस दे आर गोइंग टू रिलीज द हीट आणि ती जी हीट आहे त्या हीटपासून आपण स्टीम जनरेट करू शकतो ती हीट आपण यूज करू शकतो वॉटरला वेपरमध्ये किंवा स्टीममध्ये कन्वर्ट करण्याकरता आणि त्या बेसवर जो पॉवर प्लांट असेल त्या पॉवर प्लांटला म्हणतात न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज इट क्लिअर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण वी आर गोइंग टू यूज द एनर्जी ऑफ द न्यूक्लियस टू जनरेट द हीट वेन टू न्यूक्लियस आर गोइंग टू बी कंबाईन और वेन टू न्यूक्लियर वेन द न्यूक्लियस इज गोइंग टू बी स्प्लिट मग दोन गोष्टी असतात एक तर दोन ॲटम कंबाईन झाले तर एनर्जी मिळतं किंवा एका ॲटमला डिवाइड केलं एका ॲटमला मी स्प्लिट केलं तर त्याच्यामधनं एनर्जी रिलीज होतो इज इट क्लिअर इज इट क्लिअर एम आय ऑडिबल नाऊ येस सर ओके मग न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय होतं जसं कोल बेस्ड पॉवर प्लांटमध्ये आपण हीट कशापासून जनरेट करतो कोळशाला बर्न करून वेन यू आर गोइंग टू बर्न द कोल वी आर गोइंग टू जनरेट द हीट इन द सेम मॅनर इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट वी आर गोइंग टू जनरेट द हीट ओके बाय टू प्रोसेस द प्रोसेस मे बी कॉल्ड ॲज फ्युजन प्रोसेस ऑर द प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्युजन प्रोसेस फ्युजन प्रोसेसमध्ये काय होतं वेन आय एम गोइंग टू कंबाईन द टू न्यूक्लियाय वेन आय एम गोइंग टू कंबाईन द टू ॲटम टुगेदर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्युजन फ्युजन मीन्स जॉईनिंग
जेव्हा दोन वेगवेगळे ॲटम्स एकत्र येतात, जॉईन करतो आपण, तेव्हा ते दोन ॲटम एकत्र झाल्यानंतर एक तिसरा ॲटम बनतो आणि त्या केसमध्ये त्याच्यापासून हीट एनर्जी जनरेट होतं. ती झाली फ्युजन प्रोसेस. आणि फ्युजन प्रोसेस सूर्यावर चालतं, सन. ओके, सन इज द ग्रेटेस्ट सोर्स वेअर द फ्युजन इज कंटिन्युअसली गोईंग ऑन. आणि दुसरी प्रोसेस आहे ती आहे फ्युजन. फ्युजन प्रोसेसमध्ये काय होतं की एका ॲटमला स्प्लिट केलं जातं. जो न्यूक्लियस असेल एका ॲटमचा, त्या न्यूक्लियसला आपण स्प्लिट करतो, दोन पार्टमध्ये डिवाईड करतो. जेव्हा दोन पार्टमध्ये डिवाईड होईल तेव्हा त्याच्यापासून पण हीट जनरेट होतो. ओके, तर ह्या दोन गोष्टींपासून आपल्याला हीट जनरेट करता येतं. आणि ती हीट आपण जर यूज केली वॉटरला स्टीममध्ये कन्वर्ट करण्याकरता, सो विथ दॅट स्टीम आय कॅन यूज फॉर जनरेटिंग द इलेक्ट्रिसिटी बाय रोटेटिंग द टर्बाईन. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द फ्युजन प्रोसेस अँड फ्युजन प्रोसेस इन डिटेल. सो वॉट इज फ्युजन? सो इन फ्युजन प्रोसेस, फ्युजन इज द प्रोसेस वेअर टू लाईट न्यूक्लाय कंबाईन टुगेदर रिलीजिंग वास्ट अमाऊंट ऑफ एनर्जी. लाईक टू हायड्रोजन ॲटम्स फ्यूज टू फॉर्म वन हेलियम ॲटम. ओके, सो द सेम प्रोसेस इज गोईंग ऑन इन द ऑन द सन. दिस प्रोसेस दॅट पॉवर्स द सन क्रिएट्स द ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी सेव्हरल टाइम्स ग्रेटर दॅन द फ्युजन. इट ऑल्सो does not produce highly radioactive fission products. It required tremendous, but for the fission process, what is the problem? It required tremendous amount of pressure and temperature. Fusion process जी आहे ती fusion process conduct करण्याकरता तुम्हाला temperature जे आहे that requires in the thousands of degrees centigrade. ओके, फ्युजन प्रोसेस करता मिनिमम टेम्परेचर जे जाईल तुम्हाला फाईव्ह थाउजंड्स ऑफ डिग्री सेंटीग्रेड ऑनवर्ड्स, दॅट इज द टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर द फ्युजन प्रोसेस इन विच यू आर गोइंग टू कंबाईन द हायड्रोजन ॲटम टू फॉर्म द हिलियम ॲटम. अँड ॲट द सेम टाइम्स इट विल रिक्वायर द ट्रिमेंडस प्रेशर ऑल्सो. फक्त टेम्परेचर असून चालत नाही, तुम्हाला तिथं प्रेशर पण लागणार आहे. आणि हे टेम्परेचर प्रेशर इथं अर्थवर क्रिएट करायला आपल्याला खूप डिफिकल्ट आहे आणि इट रिक्वायर्स द हायली सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स अँड टेक्निक्स. ओके, अँड वन्स द फ्युजन प्रोसेस विल स्टार्ट, इट इज क्वाईट डिफिकल्ट फॉर अस टू कंट्रोल द फ्युजन प्रोसेस अनलेस अँड अंटील द फ्युल इज फिनिश. ओके, जशी सूर्यावर जी फ्युजन प्रोसेस चालू आहे. ओके, ऑन द सन हायड्रोजन इज देअर, सो हायड्रोजन ॲटम्स आर गोइंग टू कंबाईन टू फॉर्म अ हिलियम ॲटम. ॲट द सेम टाइम दे आर गोइंग टू रिलीज द एनर्जी ॲज वेल ॲज दे आर गोइंग टू रिलीज द अल्फा बेटा अँड गॅमा पार्टिकल्स इन टू द ॲटमॉस्फिअर. सो दिस प्रोसेस इज नॉट कंट्रोलेबल, इट इज क्वाईट डिफिकल्ट फॉर अस टू कंट्रोल दिस प्रोसेस वन इट इज स्टार्ट. सो वी आर नॉट रिकमेंडिंग द फ्युजन प्रोसेस फॉर जनरेटिंग द पॉवर इन द न्यूक्लियर पॉवर प्लांट. इन्स्टेड ऑफ दॅट वी विल गो फॉर द फ्युजन प्रोसेस. ओके, सो फ्युजन प्रोसेसमध्ये काय करतो आपण? फ्युजन प्रोसेस, इन फ्युजन, फ्युजन इज द स्प्लिटिंग ऑफ हेवी अनस्टेबल न्यूक्लियस इन टू टू लाइटर न्यूक्लाय. ओके, फ्युजन प्रोसेस, फ्युजन प्रोसेस जी आहे फ्युजन FISION, इन विच वी आर गोइंग टू जस्ट स्प्लिट द न्यूक्लियस. एक न्यूक्लियस असेल त्याला दोन वेगवेगळ्या न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट करतो, मीन्स स्प्लिट करतो, त्याला डिवाइड करतो. सो इट इज अ हाय स्पीड न्यूट्रॉन. सो हाय स्पीड न्यूट्रॉन येणार आहे, त्याच्यावर बंबार्ड होणार आहे. सो आफ्टर बंबार्डिंग ऑफ दिस हाय स्पीड न्यूट्रॉन ऑन द न्यूक्लियस, दॅट न्यूक्लियस इज स्प्लिट इन टू टू पार्ट्स. ओके, दिस न्यूक्लियस इज वन न्यूक्लियस इज ओवर. आफ्टर बंबार्डिंग द फ्युजन प्रोसेस विल स्टार्ट अँड इट विल प्रोड्यूस टू न्यूक्लियस. ॲज द सेम टाइम इट विल रिलीज टू न्यूट्रॉन्स, सो दॅट टू न्यूट्रॉन्स अगेन बंबार्ड विथ द सेकंड न्यूक्लियस. ओके, अँड द चेन रिॲक्शन गो ऑन. सो यू आर स्टडीड द चेन रिॲक्शन इन द केमिस्ट्री. सो याला चेन रिॲक्शन म्हणतात अँड दिस चेन रिॲक्शन इज द प्रॉपर्टी ऑफ युअर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ओके, सो फ्युजन इज द स्प्लिटिंग ऑफ हेवी अनस्टेबल न्यूक्लाय इन टू टू लायटर न्यूक्लाय. ओके, फ्युजन प्रोसेसमध्ये आपण स्प्लिट करतो एक अनस्टेबल हेवी न्यूक्लायला, त्याच्यापासून दोन लायटर न्यूक्लाय बनतील. आणि युरेनियम अँड प्लुटोनियम आर मोस्ट कॉमनली यूज फॉर फ्युजन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर. ओके, सो ॲज अ फ्युएल, जसं आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये इन कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट यू आर गोइंग टू यूज कोल ॲज अ फ्युएल. सो इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट यू आर गोइंग टू यूज युरेनियम 235, प्लुटोनियम ऑर थोरियम ॲज अ फ्युएल. तीन गोष्टी यूज केल्या जातात, युरेनियम, प्लुटोनियम ऑर थोरियम. दीज थ्री मटेरियल्स कॅन बी यूज ॲज अ फ्युएल इन द थर्मल पॉवर प्लांट. ओके,
in the nuclear power reactor because they are easy to initiate and control. Now, this the property of this that the fission process is controllable. So I can use the moderator, I can use the control rod by which by absorbing the neutrons, free neutrons, I can control the reaction. Just a fusion ji process hai. Fusion process madhe control karayla khup difficult hai. Tyamule apan fusion process recommend karat nahi. Aple nuclear power plant la apan kudli process use karto? Fission. Karan fission process madhe by absorbing these neutrons we can control the reaction. So tyamadhe don goshti use kela jatat, ek tar moderator to reduce the speed of this neutron or second is the control rod for absorbing these neutrons. And once you will absorb the neutron, the fusion process is going to be controlled. Jo apan atom bomb manto, tumhi je atom bombs ki nuclear reactor che asta, atom bomb madhe pan fusion process asta. Ani that fusion process when it will start, it is continuously going on unless and until you are going to use certain moderator or the control rod for the controlling purpose. Is it clear? Samajh like a fusion and a fission? Yes sir. So in nuclear power plant, which process is going to be recommended, fission or fusion? Fusion process. Fusion ka recommend karat nahi apan. It is uncontrollable. It is quite difficult for us to control the process. And second thing, it required tremendous heat and pressure to initiate the reaction. Just a fission process hai na, fakt ek neutron asel, high speed neutron jar mi bombard kela nucleus var, khup high speed neutron asel tyala bombard kela nucleus var, ta nucleus split hoto. Tasa fusion process jar mala start karaychi asel tar I need tremendous amount of temperature as well as pressure. And this creating is quite difficult in the control environment, and once the process will start, it is uncontrollable. Okay, पण त्यापेक्षा fusion process जी आहे ती आपण easily control करू शकतो. मग fusion process control करण्याकरता काय use करतो आपण? What are the devices that are going to be used? Uranium and no, uranium and plutonium is a fuel. जसं coal based thermal power plant मध्ये कोळसा फ्यूल आहे, तसं न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये फ्यूल काय आहे, तुमची युरेनियम अँड प्लुटोनियम. ओके, युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम इज द फ्यूल. जसं तुमच्या गाडीमध्ये, बाईकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ही फ्यूल झाली, तसंच न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये जी फ्यूल आहे ती आहे युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम. ओके, आणि ती रिएक्शन कंट्रोल करण्याकरता आपण यूज करतो मॉडरेटर किंवा कंट्रोल रॉड. व्हॉट यू आर गोइंग टू यूज? Moderator or control rod. So moderator will reduces the speed of the neutron and the control rod will absorb the neutron. Okay, so that my system is going to be really. So if you are going to see, ata hi chain reaction. Have you studied, heard the name chain reaction? 10th madhe kiwa tumhala physics madhe zalela asel na chain reaction. You may have studied in. What is meant by chain reaction? Continuously going on. And chain reaction karta je material use hota, those are your radioactive elements. Chain reaction kuda dista tumhala radioactive elements madhe. Okay, so this chain reaction, it is quite difficult for us once it is started. So as long as you are not going to control with the help of control rod or moderator, it is continuously going on. ओके, तसंच थर्मल पॉवर प्लांट मध्ये जे असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये मी युरेनियम, प्लेटोनियम वगैरे हे यूज करतो, आणि त्या फ्यूजन जी रिएक्शन आहे माझी, त्याच्यामधन मला जस्ट स्प्लिट होतात आयटम. जस्ट वेट, हॅलो, मी वर आहे डिपार्टमेंटला.